नमस्कार. आज आपण ऑनलाईन लेक्चर्स, वेबिनार्स तसेच मीटिंग, गो टू मीटिंग आणि गो टू वेबिनार या प्लॅटफॉर्मवर कसे कंडक्ट करायचे याचं डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, गो टू हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो वेगवेगळे टूल आपल्याला अवेलेबल करून देतो. त्याचे महत्त्वाचे दोन टूल्स आहेत, ते गो टू मीटिंग आणि गो टू वेबिनार. सो जर आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स, ग्रुप डिस्कशन्स आणि मीटिंग्स अरेंज करायचे असतील तर आपण गो टू मीटिंग ह्या टूलचा वापर करतो. आणि जर आपल्याला वेबिनार्स, FDP जर ऑर्गनाईज करायचं असेल तर आपल्याला गो टू वेबिनार या टूलचा वापर करावा लागतो. आता गो टू हा प्लॅटफॉर्म ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला त्याची लायसन्स की विकत घ्यावी लागते. सो ही इंडिव्हिज्युअली आपण घेऊ शकतो किंवा तुमच्या कॉलेज लेवलला, तुम्ही कॉलेज लेवलला ती परचेस केलेली असेल तर तुम्हाला त्याचे लॉग इन ID मिळतो. सो पहिलं आपण गो टू मीटिंग हे टूल एक्सप्लोर करू आणि त्यानंतर गो टू वेबिनार हे टूल एक्सप्लोर करू. मी परत एकदा सांगतोय, जर ऑनलाईन लेक्चर्स तसेच ग्रुप डिस्कशन आणि मीटिंग्स घ्यायच्या असतील तर आपण गो टू मीटिंग हे टूल वापरतो. आणि जेव्हा तुम्ही ॲक्सेस घेता तेव्हा तुम्हाला गो टू मीटिंग आणि गो टू वेबिनार या दोन्ही टूलचा ॲक्सेस मिळतो. ऑनलाईन लेक्चर्स तसेच मीटिंग घेण्यासाठी आपण गो टू मीटिंग हे टूल पहिले एक्सप्लोर करूया. सो गो टू मीटिंग तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये एंटर करायचे, त्यानंतर त्यातल्या पहिल्याच रिझल्टवर तुम्हाला क्लिक करायचे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या रिझल्टवर क्लिक कराल तेव्हा तुमच्या पुढे अशी एक विंडो ओपन होईल, त्यातले तुम्हाला साइन इन करायचे. सो साइन इनचे क्रेडेन्शियल ऑलरेडी तुम्ही जर परचेस केलेलं असेल तर तुम्हाला ते मिळालेले असतील. सो साइन इनमध्ये तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचं आहे. साइन इन केल्यानंतर, आता मी ऑलरेडी साइन इन केलेलं आहे, तर तुमच्या पुढे असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. सो त्या डॅशबोर्डमध्ये खूप सिम्पल ऑप्शन्स आहे तुम्हाला तुमची मीटिंग किंवा तुमचा लेक्चर शेड्यूल करण्यासाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल जे ऑप्शन आहे तो तुम्ही इथं बघू शकता, माय प्रोफाईल आणि साइन आउट. सो माय प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमच्याबद्दल माहिती फिलअप करू शकता. त्यानंतर जो महत्त्वाचा ऑप्शन आहे आपल्यासाठी तो आहे मीटिंग्स. सो मीटिंग्सवर क्लिक केल्यावर तुमच्याकडे अशी एक विंडो ओपन होईल, त्यात पहिले तुम्हाला आपल्याला आता एक शेड्यूल करायची आहे मीटिंग, तर तुम्ही क्रिएट मीटिंग म्हणू शकता. क्रिएट मीटिंग केल्यानंतर तुमच्यापुढे एक अशी विंडो ओपन होते, त्यात पहिलं तुम्हाला मीटिंगबद्दल माहिती द्यायची आहे की सपोज मीटिंग टायटल. सो मी माझ्या लेक्चरचं नाव देतो ORBE प्रोडक्शन. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन मीटिंग रूमही तयार करू शकता. ऑनलाईन मीटिंग रूम म्हणजेच तुम्ही जर एकदा विद्यार्थ्यांसोबत याची लिंक शेअर केली तर विद्यार्थी कंटिन्युअसली ज्यावेळेस तुमचं लेक्चर असेल तेव्हा त्या एका पर्टिक्युलर लिंकवरूनही जॉईन करू शकतात. त्यांना प्रत्येक वेळेस नवीन लिंक द्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि तुम्ही वन टाईम मीटिंगही घेऊ शकता. सो वन टाईम मीटिंग आपण पहिले बघूया. सो वन टाईम मीटिंगवर क्लिक करायचं आपल्याला, त्यानंतर तुम्हाला त्याचं टाईम आणि कधी ती मीटिंग घ्यायची आहे त्याबद्दलची डेट तुम्हाला सिलेक्ट करायची. सपोज आय हॅव सिलेक्टेड 30/6/2020. त्यानंतर टाईम सिलेक्ट करायचा आहे, तर 5:30 AM ला आपली स्टार्ट होणार आहे मीटिंग. आणि त्यानंतर ड्युरेशन, सो तुम्ही 45 मिनिटं 60 मिनिट तुम्हाला जे पाहिजे ते ड्युरेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे टाईम झोन. सो टाईम झोन सिलेक्ट करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे, त्यात आपला जो टाईम झोन आहे दॅट इज GMT+5. सो आपल्याला तोच टाईम झोन सिलेक्ट करायचा आहे, +5.3. सो GMT+5.3 दॅट इज द कलकत्ता, चेन्नई, मुंबई आणि न्यू दिल्ली. सो आपण तो टाईम झोन सिलेक्ट करूया. त्यानंतर तुम्हाला दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे ऑडिओ. सो ऑडिओ ऑलरेडी सेट केलेला आहे, त्यात तुम्ही कॉम्प्युटर ऑडिओ ऑन करू शकता. सो कॉम्प्युटर माईक अँड स्पीकर त्यावर तुम्ही टिक करायचं आहे. आणि लॉंग डिस्टन्स नंबर असेल तर ते युनायटेड स्टेट्ससाठी आहे, सो तुम्ही ते टिक करू शकता. ओके, त्यानंतर पर्सनलाइज. सो पर्सनलाइजमध्ये जर तुम्हाला तुमची जे मीटिंगची थीम आहे ती जर काही पर्सनलाइज करायची असेल तर तुम्ही ती करू शकता, बट इट इज नॉट नेसेसरी. त्यानंतर मोअरमध्ये तुम्हाला जर एखादा को ऑर्गनायझर आपल्या मीटिंगसाठी किंवा आपल्या लेक्चरसाठी ॲड करायचं असेल तर तुम्ही को ऑर्गनायझर ह्या ऑप्शनमधून ॲड करू शकता. जर तुम्हाला मीटिंगला पासवर्ड ठेवायचा असेल तर तोही तुम्ही ह्या ऑप्शनवरून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमची मीटिंग शेड्यूल होईल. सो तुमच्या मीटिंगचं जे शेड्यूल झालेली मीटिंग आहे ती तुम्हाला ह्या विंडोमध्ये दिसेल. सो तुम्ही आता ही पर्टिक्युलरली प्लीज माय जॉईन मीटिंग फ्रॉम युअर कॉम्प्युटर ओर टॅबलेट ओर स्मार्टफोन हे तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर सोशल मीडियावर शेअर करू शकता, त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर
किंवा ईमेल थ्रू शेअर करू शकता. जर तुम्हाला इन्व्हिटेशन कॉपी करायचं असेल तर तुम्ही कॉपी इन्व्हिटेशनही म्हणू शकता. सो विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर केल्यावर विद्यार्थी त्या ज्या वेळेस आपण शेड्यूल मीटिंग शेड्यूल केलेली आहे त्यावेळेस विद्यार्थी जॉईन करू शकता. ओके, किंवा तुम्हाला मीटिंग एडिट करायचं असेल, टाईम चेंज करायचं असेल किंवा अदर काही गोष्टी एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता, मीटिंग तुम्ही डिलीटही करू शकता. ओके, आता आपण मीटिंग चालू केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड कसा दिसतो ते बघूया. सो ज्यावेळेस आपल्याला मीटिंग स्टार्ट करायची आहे, सो आय कॅन क्लिक ऑन द स्टार्ट मीटिंगवर क्लिक केल्यावर तुमच्या पी सीवर तुम्ही गो टू मीटिंगचं ॲप किंवा त्याचं लॉन्चर ऑलरेडी डाउनलोड केलेले नसेल तर ते डाउनलोड करून घ्या. ते डाउनलोड केलेलं असेल तर आपण ते फक्त ओपन गो टू ओपनर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गो टू मीटिंगची अशी एक विंडो तुमच्यापुढे ओपन होईल. सो यात तुम्हाला माईक आणि कॅमेरा जर ॲक्सेस ठेवायचा असेल तर तुम्ही माईकवर ऑन करा, किंवा जर तुम्हाला वेबकॅम तुमचा ऑन करायचा असेल तर तुम्ही तो इथून करू शकता. ओके ओके आय एम रेडी केल्यावर तुमचा ऑनलाईन क्लास सुरू झाला आहे. सो ऑनलाईन क्लासमध्ये गो टू मीटिंगची ही हा डॅशबोर्ड तुमच्यापुढे ओपन होईल. सो त्यात तुम्हाला ही जी विंडो आहे यात जितके विद्यार्थी तुम्हाला जॉईन करत आहे त्यांची लिस्ट तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही तुमचं लेक्चर रेकॉर्डही करू शकता. ह्या बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही रेकॉर्ड करू शकता लेक्चर, तुम्ही लॉक करू शकता तुमचा क्लास. त्यानंतर तुम्हाला पार्टिसिपंटची लिस्ट ह्या इथे क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्या पार्टिसिपंटची लिस्ट दिसेल, किंवा तुम्ही पार्टिसिपंटसोबत किंवा स्टुडंटसोबत चॅटही करू शकता. सो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल चॅट किंवा तुम्ही सगळ्यांसोबत बरोबरच चॅट ह्या ऑप्शन थ्रू करू शकता. या तुमचे आता हे चार ऑप्शन खूप महत्त्वाचे आहेत. यात पहिला जो ऑप्शन आहे तो आहे माईक. माईक या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची सेटिंग माईकची सेटिंग चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर तुमचा काही वेबकॅम शेअर करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शन थ्रू तो शेअर आणि अनशेअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन शेअर करायचं असेल तर या थर्ड ऑप्शन थ्रू तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन शेअर करायचं असेल किंवा तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शेअर करायचं असेल तर तुम्ही पार्टिसिपंटसोबत किंवा स्टुडंटसोबत शेअर करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला मीटिंग एंड करायची असेल तर तुम्ही लिव मीटिंग करू शकता. आता यात जर तुम्हाला स्टुडंटला म्यूट किंवा अनम्यूट याचे ऑप्शन पण अवेलेबल आहे, तसेच स्टुडंट तुमच्याबरोबर चॅटही करू शकता, किंवा तुम्हाला एखाद्या स्टुडंटला ऑर्गनायझर किंवा कोऑर्गनायझर बनवायचं असेल तर त्यालाही तुम्ही तसं बनवू शकता. मीटिंग एंड झाल्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे दॅट इज द रिपोर्ट्स. सो ज्यावेळेस तुम्ही मीटिंग्सवर क्लिक कराल तेव्हा रूम्स, वन टाईम अँड हिस्ट्री हे चार ऑप्शन, तीन ऑप्शन तुमच्यापुढे अवेलेबल आहेत. सो ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्रीवर क्लिक कराल तेव्हा ज्या पास्टमध्ये आपण मीटिंग घेतलेल्या आहेत त्या मीटिंगचा डाटा लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. सो ज्या मीटिंगचे तुम्हाला रिपोर्ट्स पाहिजे त्या मीटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं. सो मीटिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे त्या मीटिंगबद्दल माहिती अटेंडन्स लिस्ट ओपन होईल. सो तुम्ही ज्यावेळेस डायग्नोस्टिकवर क्लिक कराल त्यानंतर डिटेल अटेंडन्सची लिस्ट तुमच्यापुढे ओपन होईल, किंवा प्रत्येक अटेंडीने मीटिंग केव्हा जॉईन केली आणि केव्हा तो त्याने लिव केली हे सगळं तुम्हाला याची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही ती डाउनलोडही करू शकता अटेंडन्स लिस्ट, आणि डाउनलोड अटेंडन्स लिस्ट म्हटल्यावर एक्सेल फाईल तुमच्याकडे डाउनलोड होईल. आता जे आपले व्हिडिओज आहे रेकॉर्डेड ते तुम्ही ऑलरेडी ते ऑनलाईन क्लाउड बेस्ड रेकॉर्डिंग आहे सिस्टीम, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. सो रेकॉर्डरवर क्लिक केल्यावर जे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत ते तुम्हाला समोर दिसतील, ज्या मीटिंग तुम्ही रेकॉर्ड केलेल्या आहे आणि इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. दिस इज ऑल अबाउट गो टू मीटिंग. आता यानंतर आपण गो टू वेबिनार बघूया. गो टू वेबिनार ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये गो टू वेबिनार असं टाईप करायचं आहे. त्यानंतर पहिले जो रिझल्ट येईल, सर्च रिझल्ट येईल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशी एक विंडो ओपन होईल. सो गो टू वेबिनार, त्यात तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहे, लॉग इन आय डी आणि लॉग इन पासवर्ड, ते ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील. जर तुम्ही ते परचेस केलेलं असेल तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. तर मी ऑलरेडी आता इथे साइन इन केलेलं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्यापुढे अशी एक विंडो ओपन होईल. सो यामध्ये हा जो डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डवर डिफरंट ऑप्शन्स आहे. फर्स्ट वन इज द डॅशबोर्ड, सेकंड वन इज द मॅनेज चॅनल्स, थर्ड वन इज अनालिटिक्स, फोर्थ वन इज द व्हिडिओ लायब्ररी अँड फिफ्थ वन इज अ सेटिंग. वी विल एक्सप्लोर वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल, आता जर आपल्याला वेबिनार ऑर्गनाईज करायचं आहे तर त्यात आपण पहिले आपल्याला त्याला शेड्यूल करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे एक तुम्हाला शेड्यूलचा ऑप्शन दिसतो आहे. सो शेड्यूलवर क्लिक करा. शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर
इथे तुम्हाला इव्हेंटचं टायटल द्यायचं आहे. सपोज आता मी एक वेबिनारचं नाव देतो आहे, मल्टी क्रायटेरिया डिसिजन मेकिंग इन मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर तुम्हाला हा वेबिनार लाईव्ह ठेवायचा आहे की रेकॉर्डेड हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो आपल्याला लाईव्ह वेबिनार घ्यायचं आहे, सो आपण लाईव्हवर क्लिक करूया. हा वेबिनार जर तुम्हाला एकदाच घ्यायचा असेल वन्स, तर तुम्ही वन्स म्हणू शकता, किंवा डेली घ्यायचं असेल तर डेली म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला कस्टमही करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण वन्स एक कन्सिडर करूया, त्यानंतर तुम्हाला डेट त्याची कधी तो वेबिनार घ्यायचा आहे ते पुट करायची आहे. सो सपोज आपल्याला 29 जूनला वेबिनार घ्यायचा आहे. स्टार्ट टाईम आहे त्याचा 7 AM to 8 AM, एक तासाचा हा वेबिनार आहे. सो हे व्यवस्थित AM आणि PM याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला टाईम झोन सिलेक्ट करताना पण खूप काळजी घ्यायची आहे. तो आपला टाईम झोन आहे तो GMT+5.3 आहे. सो तुम्हाला तो टाईम झोन सिलेक्ट करायचा आहे, GMT+5.3, दॅट इज अ कलकत्ता, चेन्नई, मुंबई आणि न्यू दिल्ली. ओके, सो त्यानंतर तुम्हाला हाऊ डू यू वॉन्ट टू इंटरॅक्ट विथ युअर अटेंडेज. जर 1000 कमी अटेंडेज असतील आपल्या वेबिनारसाठी तर आपण तो स्टँडर्ड सिलेक्ट करूया, किंवा अदरवाईज वी विल सिलेक्ट द वेबकास्ट. जर तुम्हाला ह्या चॉईसेस रिमेंबर करायचे असल्या सिस्टीमला तर तुम्ही रिमेंबर माय चॉईसेस पण म्हणू शकता. त्यानंतर शेड्यूल. आता आपला इव्हेंट क्रिएट झालेला आहे, मल्टी क्रायटेरिया डिसिजन मेकिंग इन मॅन्युफॅक्चरिंग. इथं ट्यूजडे त्याची डेट आलेली आहे आणि टाईम आलेला आहे. ओके, आता पहिले आपण इव्हेंटच्या बाबतीत थोडंसं त्याची प्रोफाईल व्यवस्थित फिलअप करूया. पहिले इथे आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. सो डिस्क्रिप्शन हा इव्हेंटच्या बद्दलचं स्पीकर, त्याचं डेट किंवा अदर काही इन्फॉर्मेशन असेल महत्त्वाची तर ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करू शकतो. त्यानंतर ऑर्गनायझर्समध्ये जर तुम्हाला अजून कोणाला तरी को ऑर्गनायझर करायचं असेल, सो तुम्हाला इथे प्लसच्या साईनवर क्लिक करायचं आहे. प्लस साईनवर क्लिक केल्यावर इथे नेम आणि ईमेल आय डी ॲड्रेस पुट करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे नेम आणि ईमेल ॲड्रेस पुट करा आणि अपडेट या बटनवर क्लिक कराल, तेव्हा ज्याचा ईमेल आय डी तुम्ही टाकला आहे त्याला एक त्या पर्टिक्युलर पर्सनला एक मेल जाईल आणि त्यात ऑर्गनायझरची कनेक्ट करण्यासाठी एक लिंक येईल. आणि जर त्यांनी त्या लिंकवरूनच जर क्लिक केलं तर तो ॲज अ ऑर्गनायझर आपल्या वेबिनारसाठी जॉईन होऊ शकतो. ओके, त्यानंतर जे आपले स्पीकर असतील आपल्या वेबिनारसाठी त्यांना ॲज अ पॅनलिस्ट तुम्ही ॲड करू शकता. सो पॅनलिस्ट म्हणून ॲड केल्यावर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल, त्यात तुम्हाला नाव आणि ईमेल ॲड्रेस पुट करायचा आहे. जर आपण अपडेट केल्यानंतर पॅनलिस्टला पण त्यांचा यू आर द पॅनलिस्ट फॉर दिस वेबिनार असा एक मेल जाईल आणि त्या लिंकवरून ते आपल्या वेबिनारला जॉईन करू शकता. आता रेगुलर अटेंडी म्हणून जर आपण पॅनलिस्ट आणि ऑर्गनायझरनी जॉईन केलं तर त्यांना काही राईट्स मिळणार नाही, म्हणजे त्यांना त्यांचा व्हिडिओ कॅमेरा वेबकॅम शेअर करता येणार नाही किंवा त्यांचा आवाज आपल्याला ऐकता येणार नाही. सो याची आपण काळजी घ्यायची किंवा त्यांना सांगायचं की ॲज अ पॅनलिस्ट ॲज अ को ऑर्गनायझर तुम्ही ह्या लिंकवरूनच पर्टिक्युलरली जॉईन करा. त्यानंतर तुम्ही ॲड पेमेंट करू शकता, बट आपण हा ऑप्शन एक्सप्लोअर नाही करणार आहे. त्यानंतर सेटिंग या ऑप्शनमध्ये तुम्ही ऑटो रेकॉर्ड याला स्टार्ट करू शकता. सो दिस इज ऑलरेडी स्टार्टेड. आफ्टर दॅट दिस सेटिंग्स इज ऑलरेडी वेल सेट. आफ्टर दॅट जर तुम्हाला काही वेलकम ॲड्रेस किंवा वेलकम मॅसेज टाकायचं असेल की आय वेलकम यू ऑल इन दिस पर्टिक्युलर वेबिनार, तर तुम्ही इथे पुट करू शकता. प्रेझेंटरबद्दल जर इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही यात प्लस साईन प्रेझेंटर इन्फॉर्मेशनवर क्लिक करून तुम्ही ती पुट करू शकता. आता यानंतर हा खूप महत्त्वाचा आहे, जर तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचा लोगो किंवा एखादी मार्केटिंग इमेज असेल तर ती पुट करायची असेल तर तुम्ही ॲड लोगोवर क्लिक करून तुम्ही तो लोगो अपडेट करू शकता. ओके, सो आणि हा लोगो ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल तेव्हा तो रजिस्ट्रेशनच्या पेजवर किंवा तुमचा जो मेल तुम्ही ह्या सिस्टीम थ्रू जाणार आहे त्या मेलवर तुमचा लोगो अपिअर होईल. ओके, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर रजिस्टर करू शकता इथे तुम्ही, रजिस्ट्रेशनचा फॉर्म इथे तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही यातून प्रिव्ह्यू बघू शकता की आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा दिसेल, की ज्यावेळेस तुम्ही लिंक शेअर कराल तेव्हा रजिस्ट्रेशनचं पेज जे ओपन होईल अटेंडन्सकडे त्याचं फर्स्ट व्ह्यू कसा असेल. सो इथे तुम्ही फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस आणि रजिस्टर असा फॉर्म ज्यावेळेस रजिस्टर अटेंडन्स क्लिक करतील तेव्हा त्यांच्यापुढे ओपन होईल. जर तुम्हाला हा फॉर्म एडिट करायचा असेल तर तुम्ही तोही एडिट करू शकता. सो ते आपण पुढच्या ऑप्शनमध्ये बघूया. आता नेक्स्ट ऑप्शन आहे शेअर इव्हेंट. सो तुम्हाला ही लिंक जी आहे रजिस्ट्रेशन लिंक ती
शेअर करायची आहे पार्टिसिपंट बरोबर, तर तुम्ही ती सोशल मीडिया थ्रू किंवा ईमेल्स किंवा व्हॉट्सअप थ्रू शेअर करू शकता. आणि जे लोक तुमच्या वेबिनारमध्ये इंटरेस्टेड आहे ते यावर या लिंकवरून रजिस्ट्रेशन करतील. आता नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे रजिस्ट्रेशन. सो रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशनचं लिमिट ठरवू शकता, किती लोकांना तुम्हाला अलाउड करायचं आहे. त्यानंतर जे महत्त्वाचे आहे ते रजिस्ट्रेशन क्वेश्चन्स तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे आत्ता आपण बघितला रजिस्ट्रेशन फॉर्म की जर तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नेम पण त्यात इन्क्लूड करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनमधून ते चेंज करू शकता. त्यानंतर तुम्ही पासवर्डही ॲड करू शकता. सो देर आर आणि अप्रुवल, जर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी ऑटोमॅटिक अप्रुवल ठेवायचं नसेल किंवा तुम्हाला फिल्टर करून अप्रूव करायचं असेल तर तुम्ही तेही सिलेक्ट करू शकता. ओके, आता हा खूप महत्त्वाचा आहे ऑप्शन, दॅट इज द ईमेल्स. सो तुमचे जे ह्या सिस्टीम थ्रू गो टू वेबिनार थ्रू जे मेल्स जाणार आहेत त्यावर तुम्ही ते इथून ह्या ऑप्शनमधून कंट्रोल करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्ही रिप्लाय टू, म्हणजे जर तुम्हाला एक पर्टिक्युलर मेल ॲड्रेसलाच जर रिप्लाय करायचं असेल रजिस्ट्रेशनला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे त्याचं ईमेल ॲड्रेस चेंज करू शकता. त्यानंतर रिमाइंडर मेल तुम्हाला कधी पाठवायचा आहे, तुम्हाला एक दिवस आधी किंवा 1 आवर बिफोर द इव्हेंट स्टार्ट पाठवायचं तर ते त्यात ह्या ऑप्शनमधून तुम्ही चेंज करू शकता. कन्फर्मेशन मेल टू रेजिस्ट्रंट, सो सेंड कन्फर्मेशन ईमेल्स. ज्यावेळेस अटेंडन्स आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करतील तेव्हा त्यांना एक पर्टिक्युलर मेल जाईल. सो हा मेलची सेटिंग तुम्ही यातून सिलेक्ट करू शकता किंवा त्याला जर एडिट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. फॉलोअप ईमेल तुम्ही अटेंडन्सला पाठवू शकता, पर्टिक्युलरली जर इव्हेंट संपल्यानंतर जर तुम्हाला सर्टिफिकेट इव्हेंटचं पाठवायचं असेल तर, आणि त्यात जर तुम्हाला थँक्यू फॉर अटेंडिंग दिस इव्हेंट पाठवायचं असेल थँक्यू लेटर, सो यू कॅन सेंड फ्रॉम दिस ऑप्शन. जर तुम्हाला सर्टिफिकेट इन्क्लूड करायचं असेल तर तुम्ही सर्टिफिकेटच्या ऑप्शनवर क्लिक करू शकता, आणि जर तुम्हाला सर्टिफिकेट सेपरेट पाठवायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन अनचेक राहू द्या. ओके, सेव. आता त्यानंतर लास्ट जो ऑप्शन आहे दॅट इज द एंगेज युअर अटेंडीज. सो तिथे इथे तुम्ही सर्वेज पोल्स आणि हँडआउट्स तुमच्या अटेंडीजबरोबर शेअर करू शकता. हे ॲक्च्युली लाईव्ह सेशनमधले ऑप्शन्स आहे, ते आपण लाईव्ह सेशनमध्ये बघूया. ओके, सो यू आर रेडी टू गो. नेक्स्ट जो महत्त्वाचा, आता आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि तुम्ही ती लिंक पण अटेंडीजबरोबर शेअर केलेली आहे. ज्यावेळेस अटेंडीज रजिस्टर करतील तेव्हा त्यांना पर्टिक्युलरली वेबिनार जॉईन करण्याची जी लिंक आहे त्यांना मेलवर जाईल. त्यानंतर तुम्ही इथून पण तुमचा इव्हेंट शेअर करू शकता. आता नेक्स्ट इथे तीन डॉट दिसत आहे, त्यावर तीन ऑप्शन आहेत, प्रॅक्टिस, कॉपी वेबिनार आणि कॅन्सल वेबिनार. सो आपण कॅन्सलही करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल वेबिनार स्टार्ट व्हायच्या आधी, जर तुमचे जे पॅनलिस्ट आहे किंवा तुमचे कोऑर्गनायझर आहे त्यांचा आवाज कसा येतो आहे किंवा त्यांची PPT स्क्रीन शेअर होते की नाही हे सगळे टेस्ट करण्यासाठी आपण प्रॅक्टिस करू शकतो. सो प्रॅक्टिस वेबिनारवर क्लिक केलं तुमच्यापुढे अशी एक विंडो ओपन होईल. सो तुम्ही जर गो टू वेबिनारचं ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर ते डाउनलोड करण्यासाठी विचारेल. जर मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, सो आय विल डायरेक्टली ओपन गो टू ओपनर. सो ज्यावेळेस आपण ओपनर ऑन करू केल्यावर आपल्यापुढे अशी एक विंडो ओपन होईल. सो त्यात वेगवेगळे ज्यावेळेस लाईव्ह सेशन असेल सेम विंडो आपल्यापुढे अपेअर होईल. सो त्यात जे ऑप्शन आहे दॅट इज द फर्स्ट ऑफ ऑल इज द ऑडिओ ऑप्शन, सेकंड वन इज द कॅमेरा ऑप्शन, नेक्स्ट वन इज द स्क्रीन शेअरिंग ऑप्शन, दिस इज द माऊस कंट्रोल, दिस इज अगेन द प्रेझेंटर ऑप्शन इफ यू वॉन्ट टू मेक अ प्रेझेंटर, दिस वन इज द ड्रॉइंग टूल ऑप्शन, सो यू कॅन सिलेक्ट द पेन ऑर इरेझर फ्रॉम दिस पर्टिक्युलर ऑप्शन. नेक्स्ट वन इज द वेन यू सी हियर यू सी वन रेड बटन दॅट इज द स्टार्ट. वेन यू स्टार्ट द क्लिक ऑन दिस बटन तो तुम्ही वेबिनार डायरेक्टली स्टार्ट कराल, परंतु आता आपण प्रॅक्टिस करतो आहे सो आपल्याला स्टार्ट या बटनवर प्रॅक्टिस मोडमध्ये क्लिक नाही करायचं आहे. नेक्स्ट वन इज द ऑडियन्स व्ह्यू. सो तुम्ही इथून ऑडियन्सला आपली कोणती विंडो दिसते आहे ते बघू शकता, ऑडियन्स आता काय बघतं आहे. त्यानंतर इथून फाईल शेअरिंग करू शकता तुम्ही, स्क्रीन शेअरिंग किंवा माऊस शेअरिंग. जर तुम्हाला पॅनलिस्टसोबत किंवा कोऑर्गनायझरसोबत स्क्रीन शेअरिंगचे राईट्स द्यायचे असतील तर तुम्ही ते इथून देऊ शकता. त्यानंतर वेबकॅम आहे, वेबकॅमचा ऑप्शन आहे. त्यानंतर ऑडिओचा ऑप्शन आहे. त्यानंतर डॅशबोर्ड आहे. ओके, डॅशबोर्ड अटेंडन्स किती आहे किंवा अटेंटिव्ह किती लोक आहेत ह्या डॅशबोर्डवरून तुम्ही बघू शकता. त्यानंतर अटेंडीजमध्ये दोन ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑफ ऑल अटेंडीज आणि सेकंड वन इज द स्टाफ.
तर स्टाफमध्ये तुम्हाला पॅनलिस्ट को ऑर्गनायझर्सची लिस्ट तुम्हाला दिसेल आणि प्रॅक्टिस लिस्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस घेताय वेबिनारची त्यावेळेस फक्त तुमचे जे पॅनलिस्ट आणि को ऑर्गनायझर आहेत तेच फक्त तुमच्या वेबिनारला जॉईन करू शकता. अटेंडीज या वेबिनारला जॉईन करू शकत नाही, प्रॅक्टिस मोडमध्ये अटेंडीज जॉईन करू शकत नाही. त्यानंतर पोल्स, त्यानंतर क्वेश्चन्स, त्यानंतर हँडआउट्स तुम्ही शेअर करू शकता, तुम्ही पार्टिसिपंटसोबत चाटही करू शकता. आणि ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिस तुम्हाला वाटतं की आता प्रॅक्टिस संपली आणि आता आपल्याला वेबिनार स्टार्ट करायचं आहे, सो तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक करा. सो स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असे एक पॉपअप ओपन होईल. सो आता जी आपली विंडो आहे किंवा जे वेबकॅम आपण शेअर केलेला आहे तो आपल्या पार्टिसिपंटला दिसतो आहे, परंतु ॲक्च्युली तुम्हाला सेटअपनंतर तुम्हाला जर ॲक्च्युअली वेबिनार स्टार्ट करायचं असेल तर यू हॅव टू क्लिक ऑन दिस बटन स्टार्ट ब्रॉडकास्ट. ओके, स्टार्ट ब्रॉडकास्ट केल्यावर आता आपला आवाज आणि आपलं जी स्क्रीन आहे ती सगळी अटेंडन्सला दिसते आणि अटेंडन्स तुमचे तुम्हाला जॉईन करू शकतात. ओके, आता जर आपल्याला वेबिनार संपल्यानंतर वेबिनार संपवायचं असेल तर आपण डायरेक्टली एंड करू शकतो वेबिनारला. ओके, एंड केल्यानंतर आपण परत आपल्या डॅशबोर्डवर जायचं आहे गो टू वेबिनारच्या. सो त्यातला पहिला ऑप्शन आपण बघितला डॅशबोर्ड, त्यात आपण वेबिनार कसं शेड्यूल करायचं ते बघितलं. ओके, त्यानंतर आता दुसरा जो ऑप्शन आहे द मॅनेज चॅनल्स तो आपल्यासाठी काही महत्त्वाचा नाही आहे. थर्ड वन इज द अॅनालिटिक्स, हा खूप महत्त्वाचा आहे की पोस्ट वेबिनारनंतर जे रिपोर्ट्स आपल्याला जनरेट्स करायचे असतात ते आपण अॅनालिटिक्समधून बिल्ड करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू क्लिक ऑन द बिल्ड रिपोर्ट. बिल्ड रिपोर्टनंतर तुम्ही रजिस्ट्रेशन, सेशन ओव्हरव्ह्यू, मल्टी सेशन अटेंडन्स किंवा अटेंडन्स या सगळ्यांची लिस्ट या ऑप्शन थ्रू डाउनलोड करू शकता एक्सेल फाईलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे महत्त्वाचा दॅट इज द व्हिडिओ लायब्ररी. सो व्हिडिओ लायब्ररीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे जे रेकॉर्डेड सेशन आहे, रेकॉर्डेड वेबिनारचे सेशन आहेत ते सेव्ह केलेले असतात. सो ऑलरेडी आता मी जे वेबिनार्स कंडक्ट केलेले आहेत त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता. सो आता जो आपण वेबिनार घेतला मल्टी क्रायटेरिया डिसिजन मेकिंग इन मॅन्युफॅक्चरिंग त्याचा पण व्हिडिओ इथे प्रोसेसिंग होतो आहे, पण याच्या आधी घेतलेले जे वेबिनार्स आहे आउट ऑफ कंट्रोल त्याचा व्हिडिओ मी इथून डाउनलोड करू शकतो. सो डाउनलोड कॉपी इथून आपण डायरेक्टली याची लिंकही शेअर करू शकतो किंवा एडिट करू शकतो या व्हिडिओला. सो डाउनलोड म्हटल्यावर हा व्हिडिओ डाउनलोड होईल. ओके, नेक्स्ट वन इज अ सेटिंग. सो तुम्हाला जर काही सेटिंग चेंज करायची असेल ऑडिओ व्हिडिओची तर तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7588557203. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू वन्स अगेन.